पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या कारवाईने वेग घेतला आहे. पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख केंद्र असलेल्या फोर्ट येथील बँड्री हाऊस शाखेला सीबीआयने सोमवारी टाळे ठोकले. यावेळी महत्वाची कागदपत्रे जप्त केली असून अधिकाऱ्यांची चौकशी केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच नीरव मोदीची बँक खाती शोधून त्यांना सील ठोकण्यासाठी सीबीआयने इंटरपोलची मदत घेण्यासही सुरुवात केली आहे. उत्तर कर्नाटकातील ग्रामीण भागात लोकप्रिय क्रीडा प्रकार असलेल्या बैलगाडी शर्यतीला राष्ट्रपतींनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकात बैलगाडी शर्यतीचा पुन्हा धुरळा उडणार आहे. कर्नाटक किनारपट्टी भागातील कंबळ उत्सव म्हणजेच चिखलातून रेडे पळवण्याची शर्यत आणि बैलगाडी शर्यत यासारख्या पारंपरिक उत्सवाचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात संमत केलेल्या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. माजी आमदार अभय पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मिळकतीवर आयटी अर्थात प्राप्तिकर खात्याने आपला बोजा चढविला आहे. 8,85,00,000 बेनामी मालमत्ता एका सोसायटीमध्ये ठेवल्याचे प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्याबद्दल 3,95,00,000 कर व्याजासह त्यांना भरावा लागणार आहे. वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्यात सरकारच्या उत्पन्नात घसरण होत आहे. कर चोरी रोखण्यासाठी करदात्यांकडून रिटर्न भरणे आणि सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी नियम सुलभ करण्यासाठी जीएसटी परिषदेच्या आगामी बैठक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. 1 मार्च रोजी जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. 95,15,000 रुपये किमतीची 3 किलो 5 ग्रॅम सोन्याची बिस्किटे विकण्यासाठी बेळगावात आलेल्या मुंबई येथील सराफाला शनिवारी मध्यरात्री गांधीनगर जवळ अटक करण्यात आली आहे. त्याला सीसीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी 1 दिवसासाठी पोलीस कोठडीत घेतले आहे. मोहन प्रभाकर देवकर 35 याला अटक करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव दिनांक 20 व 22 रोजी हेस्कॉम तर्फे वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सदर वीज पुरवठा सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 या वेळेत खंडित करण्यात येणार आहे. दिनांक 20 रोजी गोवा वेस्ट बस स्थानक, रेल्वे स्थानक, सेंट्रल पोस्ट ऑफिस, पाटील गल्ली, शिव भवन, रामलिंकिन गल्ली, कोनवाळ गल्ली, देशपांडे गल्ली, बसवान गल्ली, टिळक चौक, जुने बेळगाव, संभाजी रोड, खासबाग, लक्ष्मीनगर, तर दिनांक 22 रोजी हलगा, आलारवाड आदी भागात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. अतिथी देवो भव असे नेहमी म्हटले जाते, परंतु काही जणच याचा विचार करून तसे वागत असतात. बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते बंडू केरवाडकर यांनी तमिळनाडू येथे भारत भ्रमंतीसाठी आलेल्या रशियन कुटुंबाची हरवलेली पैशाची बॅग परत करून प्रामाणिकपणा दाखवला आहे. 1.5 ते 2 वर्षांपूर्वी न्यायालयाने काही खटल्यांमध्ये पोलीस स्थानकातच जामीन देण्याची मुभा संशयित आरोपींना दिली होती. यामुळे पोलीस स्थानकातच पोलीस अनेकांना जामीन देत होते, पण त्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप झाल्यामुळे यापुढे आता कोणताही गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांना संशयित आरोपींना न्यायालयातच हजर करावे लागणार आहे. यामुळे पोलिसांना दिलेला हा अधिकार कमी झाला आहे. मद्यपी पतीच्या जाचाला कंटाळून माहेरी निघालेल्या एका महिलेने सासूने 1.5 वर्षाचे मूल काढून घेतले म्हणून रेल्वे स्थानकावर रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कवी भरमा कोलेकर यांनी वेळीच सावधगिरी बाळगून तिला वाचवले आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. महापालिकेच्या वॉर्ड रचनेची माहिती देण्याचा आदेश महापौरांनी कौन्सिल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला होता, पण 8 दिवसानंतरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महापौरांना अधिकृत माहिती दिली नाही. गुपचूपरित्या करण्यात आलेल्या वॉर्ड रचनेच्या प्रस्तावाची माहिती देण्यास टोलवा टोलवी चालवली आहे. यामुळे महापौरांच्या आदेशाची पायमल्ली करून अवमान अधिकाऱ्यांनी चालवली असल्याची बाब निदर्शनास आली आहे. गोवा विधानसभा अधिवेशनाचा कालावधी 4 दिवस करण्यात आला. त्याचा पहिला दिवस सोमवारी पार पडला. गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी या ठरलेल्या दिवशीच सुदीन ढवळीकर अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पावरील चर्चा पुढील अधिवेशनात करण्याचे ठरविण्यात आले आहे.
केरळ मध्ये लवकरच रोबोटच्या माध्यमातून मॅनहोलची सफाई केली जाणार आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे. केरळ जल प्राधिकरणाने व्यवस्थापकीय संचालक ए शानुमोल यांनी स्टार्ट अप कंपनी जेन रोबोटिक्स कडून विकसित रोबोटचा अलीकडेच प्रायोगिक तत्वावर वापर झाल्याची माहिती दिली आहे. ओमकार प्रोडक्ट्स कोकम, कोकम आगळ, कोकम स्वॅश, जांभूळ ज्यूस, मँगो पल्प, मँगो स्वॅश, जॅम, जेली, आवळा सिरप. स्थळ उद्यमनगर माझगाव सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. चित्रपट अभिनेत्री जया बच्चन आता तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत जाऊ शकतात. सध्या त्या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा विद्यमान कार्यकाळ 3 एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. जया बच्चन यांचे नाव पक्षाच्या उमेदवारीच्या यादीत सर्वात पुढे आहे. याबद्दलचा अखेरचा निर्णय पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी घेतील अशी माहिती तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान वय 65 वर्षे यांनी रविवारी बुशरा मानिका हिच्याशी विवाह केला आहे. बुशरा या इम्रान यांच्या आध्यात्मिक गुरु देखील आहेत. बुशरा यांना पिंकी पीर या नावाने ओळखले जाते. तिसऱ्या विवाहानंतरच पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याचा योग असल्याचे बुशराने इम्रान यांना सांगितले होते. या अगोदर इम्रान यांनी ब्रिटिश वंशीय जेमिना गोल्डस्मिथ आणि रेहम खान यांच्याशी विवाह केला होता. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निर्णय देत 12 लोकप्रतिनिधींना निलंबित केले. या निर्णयाने मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना मोठे बळ मिळाले आहे. तर संसदीय समितीने यामीन यांच्या विनंतीनुसार देशातील आणीबाणीचा कालावधी 30 दिवसांनी वाढविला आहे. APMC परिसरात पाण्याची समस्या गंभीर बनत चाललेली आहे. वारंवार पाण्यासाठी येथील व्यापाऱ्यांना भटकंती करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. या समस्येकडे APMC का लक्ष देत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या या परिसरात पाणी नसल्याने भटकंती करण्याची वेळ व्यापारी नागरिकांवर आली आहे. उचगाव येथील शिवाजी चौकामध्ये उभारण्यात येणारा शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा रविवारी दिनांक 18 रोजी बेळगाव येथून भव्य मिरवणुकीने तब्बल 11 तासांनी रात्री उचगावला आणला. सोमवारी शिवजयंतीचे औचित्य साधून क्रेनच्या सहाय्याने हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत चौथ्यावर चढविला. पदवीपूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्र आवारात मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. पेपर फुटीच्या प्रकारामुळे पदवीपूर्व शिक्षण खाते आणि परीक्षा मंडळाने हा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तर विभागातील 76 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक आलोक कुमार यांनी बदलांचा आदेश जारी केला असून बेळगाव शहरातील 10 उपनिरीक्षकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव शहर आणि परिसरात मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात थंडीवर जाणवला. आता मात्र शिवरात्रीनंतर उष्म्यात वाढ होत आहे. ऋतू बदलणार असला तरी उष्म्याची जाणीव होत आहे. मागील 4 दिवसात थंडीत कमालीची घट जाणवली. हवामानात आता बदल होऊ लागला आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी होती. पारा सुमारे 9 अंशांवर येऊन ठेपला होता. त्यामुळे अनेकांना उबदार कपड्याचा आधार घ्यावा लागला होता. आता मात्र उष्म्याला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी हायस्कूल कडोली या शाळेचा विद्यार्थी रोहित रामा चौगुलेने मोदी सरकारने नव्याने सुरू केलेल्या खेलो इंडिया या स्पर्धेत सहभागी होऊन खो खो मध्ये कांस्य पदक मिळवले आहे. भारतनगर शहापूर येथील रहिवासी पार्वती महादेव पाटील वय 85 यांचे दिनांक 19 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुलगे 4 मुली नातवंडे असा परिवार आहे. भाग्यनगर 7वा क्रॉस येथील रहिवासी भाऊसाहेब माधवराव पवार वय 83 यांचे दिनांक 19 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात
पत्नी, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. काळी अंबराई येथील रहिवासी अख्तर हुसेन साहब रामपूर यांचे दिनांक 17 रोजी अल्पशहा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.